वाहन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केल्यानंतर दंड भरण्यावरून होणारे वाद लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून आता ई चलनाद्वारे कारवाई होतीये. मात्र ई चलनाद्वारे कारवाई करून देखील दंड न भरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी आता अशा वाहनधारकांना दंड भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या. म्हणजे 11 फेब्रुवारीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे देखील आवाहन केले आहे. मात्र एकाच वेळी 2,40,768 वाहनधारकांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला चांगलाच खुशी बनला आहे. तर त्यामुळे 11 तारखेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतामध्ये मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. याबाबत औरंगाबाद पोलिसांनी याबाबत एक पत्र काढलंय, ज्यात म्हटलंय की औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत वाहतूक विभागातर्फे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना चलनावर ई चलनाद्वारे कारवाई करण्यात येते. मात्र ज्या वाहनधारकांनी त्यांना देण्यात आलेले ई चलनात तडजोड रक्कम अद्याप भरलेली नाही अशा 2,40,768 वाहनधारकांना SMSद्वारे नोटीस सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनधारकांनी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोक अदालतमध्ये हजर राहण्याची बाबत नोटीस देण्यात आली आहे. ज्यामध्ये खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस, लक्झरी जड वाहने, काळी पिवळी रिक्षा आणि इतर वाहने यांचा समावेश असून त्यांनी शक्य तितक्या लवकर दंडाचा भरणा करावा असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, औरंगाबाद.